शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषीमित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात दिनांक 11 जून 2021 कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर तसेच बाहेरील राज्यातील बेंगलुरू, चेन्नई व मैसूर येथील कांदा बाजारभाव. आज बाजारभावामध्ये थोडीशी तेजी दिसून येत आहे. सुरुवात करूया सोलापूर येथून. आज सोलापूर येथे 100 कांदा गाड्यांची आवक झालेली होती. त्यामध्ये गावरान कांद्याचे 1-2 वक्कल 1900 रुपयांपासून 2000 रुपये क्विंटलपर्यंत विक्री झालेली आहेत. तर मोठा कांदा 1600 रुपयांपासून 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे. मीडियम कांदा 1400 रुपयांपासून 1600 रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला आहे. गोलटा कांदा 1200 रुपयांपासून 1400 रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाला आहे. तर गोलटी कांदा 1000 रुपयांपासून 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकला गेलेला आहे. सरासरी ॲव्हरेज कांदा 1000 रुपयांपासून 1700 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विक्री झालेला आहे. यानंतर पाहूया चेन्नई येथील कांदा बाजारभाव. आज चेन्नई येथे 45 कांदा गाड्यांची आवक झाली होती. त्यामध्ये गोल्टी कांदा 400 रुपयांपासून 500 रुपये प्रति 50 किलो या दराने विकला गेला आहे. म्हणजेच 800 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत गोल्टी कांदा विक्री झालेला आहे. गोल्टा कांदा 600 रुपयांपासून 800 रुपये प्रति 50 किलो या दराने विकला आहे. मीडियम कांदा 1000 रुपयांपासून 1050 रुपये प्रति 50 किलो या दराने विकला गेलेला आहे. तर मुक्कल कांदा 1050 रुपयांपासून 1100 रुपये प्रति 50 किलो म्हणजे 2200 रुपये क्विंटलपर्यंत मुक्कल कांदा आज विक्री झालेला आहे. तर फुलबीक कांदा 1100 रुपयांपासून 1150 रुपये प्रति 50 किलो या दराने विकला आहे. एक सुपर कांद्याच्या काही वकलांना 1150 रुपयांपासून 1200 रुपये प्रति 50 किलो या दराने भाव मिळालेला आहे. म्हणजेच 2400 रुपये क्विंटलपर्यंत एक सुपर कांद्याच्या काही वकलांना आज चेन्नई येथे बाजारभाव मिळालेला आहे. यानंतर पाहूया मैसूर येथील कांदा बाजारभाव. आज मैसूर येथे महाराष्ट्रामधील बेस्ट ड्राय गारवा कांदा 2200 रुपयांपासून 2400 रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला आहे. कालच्या तुलनेत आज बाजारभाव वाढलेले दिसून येत आहेत. तसेच लाल मोठा कांदा 2100 रुपयांपासून 2200 रुपये क्विंटलपर्यंत आज विकला गेलेला आहे. तर लाल मीडियम कांदा 1900 रुपयांपासून 2000 रुपये क्विंटलपर्यंत विक्री झालेला आहे. मुक्कल कांदा 2100 रुपयांपासून 2200 रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला आहे. तर मीडियम कांदा 2000 रुपयांपासून 2100 रुपये क्विंटलपर्यंत आज विकला गेला आहे. गोल्टा कांदा 1500 रुपयांपासून 1600 रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला आहे. गोल्टी कांदा 1400 रुपयांपासून 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. तर जोड कांदा 800 रुपयांपासून 1000 रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला आहे. बिजापूर कांदा 2000 रुपयांपासून 2200 रुपये क्विंटलपर्यंत आज विकला गेलेला आहे. तर कर्नाटकामधील लोकल कांदा 1900 रुपयांपासून 2200 रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला आहे. यानंतर पाहूया बेंगलुरू येथील कांदा बाजारभाव. आज बेंगलुरू येथे 34,152 कांदा गोण्यांची आवक झाली होती. त्यामध्ये महाराष्ट्रामधून 30% कांद्याची आवक झालेली होती. महाराष्ट्रीयन एक्स्ट्रा सुपर कांदा 2000 रुपयांपासून 2200 रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला आहे. तर ॲव्हरेज कांदा 1500 रुपयांपासून 1900 रुपये क्विंटलपर्यंत आज विकला गेलेला आहे. कर्नाटकामधून 70% कांद्याची आवक झाली होती. कर्नाटका बिजापूर एक्स्ट्रा सुपर कांदा 1800 रुपयांपासून 2000 रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाला आहे. तर ॲव्हरेज कांदा 1500 रुपयांपासून 1700 रुपये क्विंटलपर्यंत विक्री झालेला आहे. सदरचे आजचे बाजारभाव पाहता महाराष्ट्रीयन कांद्याने बाहेरील राज्यामध्ये तेजी घेतलेली दिसून येत आहे. लोकल कांद्यापेक्षा महाराष्ट्रीयन कांद्याला मोठी मागणी आलेली आहे. बाजारभाव पण जास्त मिळत आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.